जीवन वाचवा, दारू सोडा, जीवन वाचवा, दारू सोडा, जीवन वाचवा, इसको पढ़ाना है, नशे से मुक्त करना है, इसको पढ़ाना है, नशे से मुक्त करना है। नवीन वर्षाची सुरुवात दारू पिऊन न करता दूध पिऊन करा असा अनोखा आणि समाजहित उपक्रम पिंपळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने राबवण्यात आला। उपक्रम पिंपरी चिंचवड शहराच्या पुढाकाराने राजमाता जिजाऊ उद्यान व फेमस चौक येथे नवीन वर्षाची सुरुवात व गतवर्षीचा शेवट नागरिकांना दूध वाटप करून करण्यात आला। यावेळी महिला आणि पुरुष तसेच तरुण वर्ग उपस्थित होता। जुन्या वर्षाला बाय बाय करताना, नवीन वर्षाचं स्वागत करताना ते नशा न करता दूध पिऊन करावं असा अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय पिंपळे गुरवमध्ये। आत्ता आपण पिंपळे गुरवमध्ये आहोत। इथे मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। इथे आपण पाहतोय की एवढी थंडी असून सुद्धा या थंडीमध्ये काय महिला आहेत आणि पुरुष आहेत मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि आजच्या तरुणाईला हा एक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केलेला आहे की 31 डिसेंबर जो आहे म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस जो आहे तो दारू पिऊन नव्हे तर दूध पिऊन साजरा करावा। आपल्याबरोबर अण्णा चौकंड आहेत। अण्णा काय सांगाल तुम्ही या उपक्रमात? मानवी हक्क संरक्षण आणि जागृती गेले अनेक वर्षापासून वंचितासाठी काम करणारी संस्था, आपल्याला समाजाचं काहीतरी दिन आहे आणि ते दिले गेले पाहिजे या मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो। आज जर आपण बघितलं हा उपक्रम घेण्याचा मागचा उद्देश असा आहे, आज जगामध्ये जर दारू पिण्याचं प्रमाण हे 39% आहे आणि तेच जर 125 कोटी भारताची लोकसंख्या आहे तर त्यामध्ये 36% दारू पिण्याचं प्रमाण आहे आणि महाराष्ट्राच्या 11 कोटीच्या पुढे महाराष्ट्राची लोकसंख्या आहे तिथं 41% आहे आणि त्यामध्ये डेली पिणाऱ्याचं प्रमाण 20% आणि कधीतरी पिणाऱ्याचं प्रमाण 11%, त्यामध्ये 2% हे महिलांचं प्रमाण। मला असं सांगायचं आहे की 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं तरी आपण त्यांच्या संस्कृतीचा अनुकरण करतो, म्हणून मला सांगायचं की नवीन वर्ष सुरू आहे दारू पिऊन करा, दूध पिऊन करा, भारतीय सण साजरे करा, मराठमोळे सण साजरे करा आणि नवीन वर्षाची सुरुवात आणि शेवट दारू पिऊन करा, दूध पिऊन करा। आणि आज बघतो आम्ही अन्न पदार्थ घेण्यामुळे दारू घेण्यामुळे आज कित्येकांचे प्रपंच उद्योग झाले, माता बहिणींचे प्रपंच उद्योग झाले, जशोदोडी लागले, आज देश हा विकसनशील देश आहे आणि आपण हा महासत्ता बनतोय। म्हणजे आम्हाला असा प्रश्न पडला की महासत्ता आपण का दारूच्या व्यसनामध्येच महासत्ता होतोय की काय, अशी भीती निर्माण झाली म्हणून आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सौराजी श्री गागरे आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छिते की नवीन वर्षाची सुरुवात आम्ही जे मानवी हक्क संरक्षण जागृती टीमतर्फे दारू न पिता दूध पिऊन करा असं जे आवाहन केलं आहे तर आपण सर्वांनी याचा अवलंब करावा, कारण की आज जर आपण पाहिलं की आपली जी तरुण पिढी आहे ही राष्ट्राची युवा संपत्ती आहे आणि आज तरुण पिढीच व्यसनाकडे झुकली जाते आणि व्यसनाचे दुष्परिणाम शरीरावर होतात आणि मग कुटुंबाची वाताहत होती, मग कुणाचा भाऊ, कुणाचा नवरा, कुणाचा मुलगा यामध्ये गमावला जातो आणि मग ती कधी भरून न शकणारी जीज आपल्या कुटुंबाला या दारूमुळे होत असते। तर ह्या सगळ्यांसाठी कौटुंबिक समुपदेशांची गरज आहे, संस्काराची गरज आहे, कारण आज जर आपण पाहिलं तर तरुण मुलांना संस्कार कुठेतरी कमी पडत आहे। म्हणून मी तर सांगेल आजच्या दिवशी संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। तरुण पिढीच मोठ्या प्रमाणात व्यसनात गुंतल्यामुळं आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो आहोत की ज्या दृष्टिकोनातून भारताची वाटचाल करणं गरजेचं आहे तो दृष्टिकोन कुठेतरी बाजूला पडत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काय व्यसनाधीन झालेले तरुण आहेत हे दिवसेंदिवस रस्त्यावर उतरत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये यांच्या हातून अपघात घडत आहेत, त्याच्यामध्ये जीवित आणि वित्तहानी होत आहे आणि खऱ्या अर्थाने नवीन वर्षाची सुरुवात यांच्यासाठी व्यसन न करता मोठ्या प्रमाणामध्ये दूध असेल किंवा नारळ पाणी असेल अशा चांगल्या प्रकारच्या सेवनाने आपण नव्या वर्षाचं स्वागत केलं पाहिजे आणि एकमेकाला चांगल्या प्रकारचे शुभेच्छा आणि चांगल्या प्रकारचे शुभ संदेश देऊन या नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं। हा अनोखा उपक्रम गुरुमध्ये राबवला जातो। आपण पाहू शकतो की महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांच्या हातामध्ये व्यसनमुक्तीचे फलक देखील घडण्यात आलेले आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की दुधाचं वाटप केलं जाते, तरुणाईने दूध पिऊन साजरा करावा 31 डिसेंबर ना की नशा करून साजरा करावा असा एक संदेश या नागरिकांनी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे। आमच्या चेकलेट टाइम्सला यूट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहण्यासाठी लाईक करायला विसरू नका। चेकमेट या वाहिनीला मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्गाकडून
आणि अनेक ठिकाणच्या श्रोत्यांकडून, रसिकांकडून, प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतो आहे. मला असं वाटतं की 50 लाखापर्यंत प्रेक्षक जाणं हा खूप मोठा पल्ला आहे. आणि आजकाल सामाजिक माध्यमांवरती लोकांचा विश्वास वाढत चालला आहे, त्याचं हे प्रतीक आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे तसंच माझ्या वतीने चेकमेटच्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. नवीन वर्षामध्ये अजून उच्चांक आपण गाठा आणि आपल्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा.